राज्यात सर्वत्र डोळे येण्याची साथ सुरू असून आजपर्यंत राज्यात 2 लाख रुग्णांना याची लागण झाली आहे। राज्यातील अनेक भागात डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला आहे। राज्यात आतापर्यंत 1,87,000 रुग्ण आढळले आहेत। डोळे येण्याचं सर्वाधिक 30,592 रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले आहेत। त्या खालोखाल जळगाव जिल्ह्यात 12,139 तर अमरावतीत 10,710 आणि पुण्यात 10,531 तसंच अकोल्यात 10,132 रुग्णांची नोंद झाली आहे। डोळे लाल होणे, डोळ्यातून वारंवार पाणी येणं, डोळ्यांना सूज येणं ही या साथीची लक्षणं आहेत। प्रत्येकाने जपून वावर करावा असं आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे।